नाशिक जिल्ह्यामध्ये येणाऱ्या धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथून जवळच असलेल्या भंवरखेडे येथे वीज पडून एकाच परिवारातील 4 जणांसह 1 महिला असे एकूण 5 जण ठार झाल्याची घटना काल दुपारी घडली आहे. काल दुपारी 1 वाजेच्या सुमारास भंवरखेडे गावातील रघुनाथ दशरथ पाटील वय 50 वर्ष हे आपली पत्नी अलका रघुनाथ पाटील वय 45 वर्ष, सून लता उदय पाटील वय 35 वर्ष, दुसरी सून शोभा भागवत पाटील वय 40 वर्ष आणि गावातील रोजंदारीवरील महिला कल्पना भैया पाटील वय 35 वर्ष यांच्यासह ज्वारी काढण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळी नेमका परिसरात विजेच्या गडगडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सर्व कुटुंब शेतातील एका झाडाखाली आश्रयासाठी थांबले, परंतु तेवढ्यात अचानक एक वीज झाडावर कोसळली आणि त्यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच धरणगाव येथून प्रशासकीय यंत्रणा भंवरखेडे येथे येण्यासाठी रवाना झाली. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी माणिक पगार, कळवण, नाशिक.